आश्विन वद्य द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून ओळखले जाते. या दिवशी गायीला पारसासह पूजले जाते. खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात ही वसुबारसपासून सुरू होते. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र भोसले आणि आपण आज जाणून घेणार आहोत वसुबारस या सणाविषयी. दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. याच गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक कामधेनूस उद्देशून हे व्रत केले जाते अशी मान्यता आहे. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता पारसासह गायीची पूजा केली जाते. या दिवसापासून घरासमोर रांगोळ्या काढण्यास सुरुवात होते. काही स्त्रिया या दिवशी उपवास करतात. या दिवशी गहू मूग खात नाही. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगा भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पन्न व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा शेतकरी करतात. मित्रांनो, आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो. श्री विष्णूच्या आपत्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. या दिवशी विष्णू लोकातील वासवदता नामक कामधेनू या लहरींचे वाहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करत होता. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञपूर्वक स्मरण करून आपण तुळशी वृंदनाशी धेनू म्हणजे गाय उभी करून तिचे प्रतीकात्मक रूपात पूजन केले जाते आणि आपल्या अंगणातील गायीला वासदेवतेचे रूप प्राप्त होते. म्हणजेच तिचे एका प्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हटले जाते. बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्य बीजाची निर्मिती होणे. हेच देवत्व तिच्या ठाई कायमस्वरूपी विष्णुरूप पाहून जीवाने टेकवायचे असते आणि गोमातातून प्रेक्षित होणाऱ्या चैतन्य लहरीचा लाभ उठवायचा असतो म्हणून हा वसुबारस सण साजरा केला जातो. मित्रांनो, ही होती वसुबारस सणाविषयीची माहिती. अशीच नाविन्यपूर्ण व आपल्या जीवनाशी निगडीत माहिती आम्ही वेळोवेळी घेऊन येत असतो. आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन.